नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं विद्याप्रबोधनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये माझं नाव विनायक पाटील आणि माझ्यासोबत तुम्ही राज्यघटना हा विषय पाहताय आणि तसाच आज राज्यघटनेतलाच महत्त्वाचा टॉपिक पाहायचा आहे ज्याच्यावरती मॅक्झिमम प्रश्न विचारले गेलेत आणि काय होतं की आपण ते कम्पेअर करत नाही आहे किंवा त्याचा पूर्ण सखोल अर्थ बघत नाही त्यामुळे आपल्याला ते, ते गोष्टी कळत नाही आहेत सो चला बघू संविधानामध्ये कोणकोणत्या देशाकडून कोणकोणत्या गोष्टी घेतल्या ज्याला आपण म्हणतो कॉन्स्टिट्युशन सोर्स ओके सो पहिल्यांदा त्याचा प्रायमरी भाग तुम्हाला माहीत आहे की आपलं संविधान तयार करत करत असताना आपण म्हणतो की आपण बऱ्यापैकी साठ देशांच्याकडून वेगवेगळ्या तरतुदी घेतलेल्या आहेत आपल्याला सात देश नाहीत बघायचे ओके सो पण काही महत्त्वाचे देश बघायचे त्या महत्त्वाच्या देशाकडून आपण काय थे थे काय आणि कोणत्या प्रकारे घेतलं आणि ते थोडंसं कम्पेअर आहे ते कम्पेअर केल्यानंतर आम्हाला कळेल की नेमक्या आपण कोणत्या पद्धती स्वीकारलेल्या आहेत त्या कोणत्या देशाकडून स्वीकारलेल्या आहेत आणि त्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात तर पहिल्यांदा आपण काय करतोय एकोणीशे पस्तीसचा कायदा बघतोय जो ब्रिटिशांनी आमच्या भारतामध्ये एकोणीशे पस्तीसचा कायदा केला होता तोच कायदा बघतोय जेणेकरून आपल्याला त्या गोष्टी कळव देत की काय आहेत सर चला एकोणीशे पस्तीसचा कायदा बघू काय सांगतं एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातून जवळजवळ आपण राज्यघटनेमध्ये पंच्याहत्तर टक्के भाग घेतला आहे बघा पंच्याहत्तर टक्के भाग आपण एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेला आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के घटना हे आमची एकोणीशे पस्तीसच्या कायद्यावरती आधारित आहे दोनशे पन्नास भर कलमं आम्ही एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेली आहेत म्हणजे बघा सगळ्यात जास्त आपण जे कुठून घेतले ते एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेलं आहे त्यानंतर संघराज्य जी पद्धत आहे ती संघराज्य पद्धत आपण एकोणीशे पस्तीसच्याच कायद्यातून घेतलेली आहे म्हणजे एकोणीशे पस्तीसच्या कायद्यामध्ये काय केली होती संघराज्य पद्धत आणि भारतामध्ये निर्माण केली होती म्हणजे केंद्र सरकार इवन आपण म्हणू प्रांतीय सरकार ही निर्माण केली होती सो म्हणून आपण ती संघराज्य पद्धत आपण कडून घेतली एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेली आहे आणि ही संघराज्य पद्धत म्हणजे तुम्हाला माहिती आहे की संघराज्यामध्ये दुहेरी सरकार असतं अधिकाराची विभागणी असते राज्यघटनेचं सर्वश्रेष्ठत्व असतं म्हणजे त्याची वैशिष्ट्य त्या संघराज्य पद्धतीची लिखित घटना असते ओके ताठ स्वरूपाची घटना असते स्वातंत्र्य न्यायव्यवस्था असते वगैरे ही संघराज्याची वैशिष्ट्य मग ही जी संघराज्य पद्धत आहे ती आपण एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेली आहे हां तुम्ही नंतर सर आपण कॅनडाकडून मग काय घेतलं कॅनडाकडून घेतले प्रभावी संघ प्रभावी संघ म्हणजे आमच्या प्रांतीय सरकारला अधिकार असण्यापेक्षा आपले कुठले आहेत तर संघ शासनाला काय असतात जास्त अधिकार आहेत हे प्रभावी संघ आपण कडून घेतलं तर ते कॅनडाकडून घेतलेलं आहे म्हणजे इथं संघ राज्य विचारलं तर तुम्हाला एकोणीशे पस्तीसचा कायदा हटवला पाहिजे आणि तुम्हाला प्रभावी संघ म्हटलं तर तुम्हाला काय हटवलं पाहिजे कॅनडा हटवलं पाहिजे नाहीतर इथं आपण कन्फ्यूज होतो इथं आपल्याला कम्पेअर करावं लागेल की काय आता न्यायव्यवस्था जी आपली इंटिग्रेटेड व्यवस्था एकात्मक न्यायव्यवस्था ते एकात्मक ही आपण एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेली आहे आता एकात्मक न्यायव्यवस्था म्हणजे काय जिथं संघ सरकार असतं जिथं संघ राज्य असतं त्या संघ राज्यामध्ये दुहेरी न्यायव्यवस्था असते म्हणजे केंद्राची न्यायव्यवस्था वेगळी असते आणि राज्याची न्यायव्यवस्था वेगळी असते अमेरिकेमध्ये गेला तर अमेरिकेमध्ये तुम्हाला दुहेरी न्यायस्था वाढळेल तिथं केंद्राची न्यायव्यवस्था वेगळी आणि राज्याची न्यायव्यवस्था वेगळी आहे आमच्या भारतामध्ये आला तरी आमची संघराज्य व्यवस्था असून पण आमची एकेरी न्यायव्यवस्था आहे ही जी एकेरी न्यायव्यवस्था आहे ती आपण एकोणशे पस्तीसच्या कायद्यातून घेतली तुम्ही सर अमेरिकेकडून घेतली नाही आपण जी न्यायव्यवस्था आहे किंवा आपण त्याला म्हणू एकेरी न्यायव्यवस्था आहे ती एकोणीशे पस्तीसच्याच कायद्यातून घेतलेली आहे हां पण न्यायिक पुनर्विलोकन न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य जनहित याचिका न्यायालयीन सक्रियता या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण कुठून घेतल्यात त्या अमेरिकेकडून घेतलेली आहे न्यायव्यस्थापन अमेरिकेकडून घेतलेली नाही तर न्यायव्यस्थापन एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेले आहे प्रामुख्याने इथं नमूद करावं लागेल त्यानंतर लोकसेवा आयोग लोकसेवा आयोग पण पण काय आपण कुठून घेतला एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेला आहे नंतर आणीबाणीची तरतूद जो ना त्या आणीबाणी आपल्या राज्यघटनेच्या भाग अठरामध्ये आर्टिकल तीनशे बावन्न ते आर्टिकल तीनशे साठमध्ये त्याची ती तरतूद केलेली आहे ओके आणीबाणी म्हणजे काय आणीबाणी आपली जी घटना आहे ती संघराज्य पद्धतीची आहे आणि संघराज्य पद्धतीची आहे म्हणजे संघराज्य पद्धतीमध्ये दुहेरी सरकार असं सा तुम्हाला माहिती आहे पण आणीबाणी एकदा आपण काय केली घोषणा केली की संघराज्याचं जे स्ट्रक्चर असतं ते एकात्मकमध्ये परिवर्तन होतं सगळे के राज्याचे अधिकार हे केंद्राकडे जातात मग ते कायदेविषयक असतील वित्तीय असतील इवन प्रशासकीय असतील हे सगळे अधिकार कोणाकडे जातात राज्यांच्याकडे जातात त्यालाच आपण म्हणतो आणीबाणी ही आणीबाणी जी पद्धत आहे ती एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेलं जर्मनीकडून घेतलेली नाही मग तेव्हा सर जर्मनीकडून काय घेतलं जर्मनीकडून घेतलं आपण आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हकांची तहकूबी आणीबाणी आपण जर्मनीकडून घेत नाही हे प्रामुख्याने आपल्याला इथं समजावून घ्यावं लागेल इथं कम्पेअर करतो अशा ज्या कनक्लुजन करणार गोष्ट आपण काय करतो कम्पेअर करतोय त्यानंतर राज्यपाल पद बघा राज्यासाठी एक राज्यपाल असावा हे राज्यपाल पद आपण कुठून घेतले ते एकोणीशे पस्तीसच्या काय त्यातून घेतलेलं आहे कॅनडाकडून घेतलेलं नाही हा मग कॅनडाकडून काय घेतलं राज्यपालांची नियुक्ती म्हणजे केंद्रामार्फत राज्यपालांची नियुक्ती व्हावी ही जी पद्धत आहे ती आपण कुठून घेतली आहे कॅनडाकडून घेतलेली आहे मग राज्यपाल पद विचारलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे एकोणशे पस्तीस आणि राज्यपालाची नियुक्ती जर तुम्ही आणलं तर आठवलं पाहिजे तुम्हाला कॅनडा ओके okay. सो so, त्यानंतर प्रशासकीय तरतूद म्हणजे प्रशासकीय तरतूद कशी असावे कोणाचं काम काय असावं कुणी कोणतं काम करावं ही जी सगळी रचना आहे प्रशासकीय रचना आहे ती इंग्रजांनी ऑलरेडी आमच्या भारतामध्ये रुजवली होती रुतवली होती तीच पद्धत आपण काही केली एकोणीशे पस्तीसमधनं काही केली स्वीकारली सो so, एकोणीशे पस्तीसच्या या गोष्टी आपण आमच्या घटनेत घेतलेल्या आहे म्हणजे आमच्या घटनेच्या बऱ्यापैकी जो भाग आहे तो एकोणीशे पस्तीसच्या कायद्यावरती आधारित आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के भाग बैलांनी दोनशे पन्नास भर कलम आपण कुठून घेतल्या ते एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपलं सेकंड बघायचं कॅनडा कॅनडात आपण बरेचसे चर्चा केलेली आहे की कॅनडाकडून आपण काय घेतलं बघा प्रभावी संघ म्हणजे आमच्या इथं अधिकार जास्त आहेत ते केंद्र सरकारला हे प्रभावी संघ आहे जी पद्धत आपण कुठून घेतलेली आहे तर ती कॅनडाकडून घेतलेली आहे या प्रामुख्यानं बघावं लागेल शेषाधिकार शेषाधिकारला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रेझिडरी पॉवर म्हणजे तुम्हाला माहिती आहे तीन प्रकारच्या प्रश्न सातमध्ये सूची आहेत केंद्रसूची त्या केंद्रसूचीमध्ये कायदा कोण करतं केंद्र करतं राज्यसूची त्या राज्यसूचीमध्ये कायदा कोण करतं राज्य करतं आणि समोर्ती सूची त्या समूर्ती सूचीत कायदा कोण करतात दोघेही करतात मग त्यात विषय असतात केंद्रसूचीमध्ये विषय राज्यसूचीमध्ये विषय समृद्धी सूचीमध्ये विषय जर कुठंच विषय नसेल तर असा विषयावरती कायदा करणं अधिकार कोणाचा तर तो केंद्राचा आपण शेष अधिकार कोणाला दिला तर केंद्राला दिले त्यालाच आपण म्हणतोय शेष अधिकार हे शेष कुठून घेतलं तर आपण कॅनडाकडून घेतलेले आहेत राज्यपालाच्या केंद्राच्या प्रतिनिधापद नेमणूक म्हणजे आपण मग चर्चा केली की राज्यपाल पद जे आहे ते एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातून घेतले आणि राज्यपालाची जी नियुक्ती आहे ते आपण कुठून घेतली कॅनडाकडून घेतलेली आहे ओके नंतर सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादा अधिकार क्षेत्र म्हणजे ज्यावेळी एखादा सामाजिक प्रश्न निर्माण झाला असेल किंवा एखादा कोणता तर घटनात्मक प्रश्न निर्माण झाला असेल त्यावेळी राष्ट्रपतींना माहिती पाहिजे असेल कोणत्या गोष्टीची किंवा सल्ला पाहिजे असेल तर राष्ट्रपती असा काय करतात तो राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाचा आर्टिकल एकशे त्रेचाळीस जो जर सल्ला घेतात त्यालाच आपण म्हणतो सर्वोच्च न्यायालयाचे सल्लाधिकार अधिकार क्षेत्र हे पण आपण पन कुठून घेतलं आहे कॅनडाकडूनच घेतलेलं इथं प्रामुख्यानं लक्षात घ्यावं लागेल राज्याचा संघ या शब्दाचा वापर तुम्ही आर्टिकल एक बघत असाल तर आमच्या आर्टिकल एकमध्ये लिहिलेली इंडिया म्हणजेच भारत तो राज्यांचा संघ असेल आता राज्यांचा संघ असेल शब्द जरी वापरला असला तर आमची घटना ही संघ राज्य स्वरूपाची आहे पण हा जो राज्यांचा संघ आपण शब्द जसा कॅनडामध्ये वापर केला तोच आमच्या भारतामध्ये राज्याचा संघ आम्ही काय केला शब्दाचा वापर केला आमच्या आर्टिकल एकमध्ये या ज्या पद्धती आहेत ते सगळे आपण कुठून घेतल्यात कॅनडाकडून घेतल्या आपल्याला स्पेसिफिकली काळलं त्यानंतर आपल्याला म्हणजे आपल्याला बघायचं अमेरिका अमेरिकेकडून काय घेतलं मूलभूत हक्क मूलभूत हक्क आपल्या राज्यघटनेच्या भाग तीन मध्ये बारा ते पस्तीस मध्ये आता मूलभूत हक्क का म्हणजे काय की देशातल्या नागरिकांना किंवा जी जनता आहे त्या जनतेला आपण काहीतरी अधिकार देतोय म्हणजे ते, ते, ते बोलण्याचा असेल लिहिण्याचा असेल संचार करण्याचा असेल व्यवसाय निवडण्याचा असेल कायदेपुढे समानता असेल जीवितेचा हक्क असेल असे अनेक अधिकार आपण देतो त्याला आपण म्हणतो मूलभूत हक्क हे मूलभूत हक्क आपण कुठून घेतलं तर ते अमेरिकेकडून घेतलेले आहेत ते प्रामुख्याने करतील आणि आमच्या राज्यघटनेच्या भाग तीनमध्ये बार ते मध्ये काय केलं मेन्शन केलं उपराष्ट्रपती पद तिथले जे अमेरिकेचे उपराष्ट्रपती असतात ते सिनेटचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करतात तेच आपण पद्धत आमच्या भारतामध्ये स्वीकारली आणि आमचे उपराष्ट्रपती असतात ते आमच्या राज्यसभेचे काय असतात पदसिद्धाध्यक्ष म्हणून काम करतात ही पद्धत आपण कुठून स्वीकारली तर ती यू एस एकडून स्वीकारलेली आहे त्यानंतर न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य मी तुम्हाला मागाशी सांगितलं की न्यायव्यवस्था जी आहे ती एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेली आहे पण न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य असेल आणि न्यायिक पुनर्विलोकन असेल ही कन्सेप्ट आपण कुठून घेतल्या अमेरिकेकडून घेतल्या आता न्यायस्थेचं स्वातंत्र्य म्हणजे काय कार्यकारी आणि कायदेमंडळापासून आमची न्यायस्था विभक्त असली पाहिजे त्याच्यावरती ती, ती इंडिपेंडंट असली पाहिजे त्याच्यावरती नियंत्रण नसलं पाहिजे कार्यकारी मंडळाचं किंवा मंडळाचं ह्याला आपण म्हणतो न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य न्यायिक पुनर्विलोकन न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय की आमच्या पार्लमेंटला अधिकार आहेत किंवा राज्याच्या कायदेमंडळाला अधिकार आहेत कायदे करण्याचा पण तो कायदा तो कायदा घटनेला धरून आहे का घटनेच्या विरोधात केलेला कायदा आहे का किंवा आम्हाला घटनादृष्टी करण्याचा पण अधिकार आहे ती घटनादृष्टी योग्य पद्धतीने केलेली आहे का बेसिक शिक्षणाला त्यांनी हात लावलेला आहे का या सगळ्या गोष्टी पाहण्याचा अधिकार आम्ही कोणाला दिला तर तो न्यायव्यवस्थेला दिला ह्यालाच म्हणतो आपण न्यायिक पुनर्विलोकन जर तो कायदा राज्यघटनेच्या विरोधात असेल मूलभूत हक्कांच्या विरोधात असेल तर तो कायदा बाद करण्याचा अधिकार आमच्या कोणाला मिळतो तर तो न्यायव्यवस्थेला मिळतो ह्याला आपण म्हणतो ज्युडिशियल रिव्ह्यू ह्याला म्हणतो न्यायिक पुनर्विलोकन ही पण कन्सेप्ट आपण कुठून घेतलेले अमेरिकेकडून घेतलेले हे प्रामुख्यानं आपल्याला इथून कळतं त्यानंतर राष्ट्रपतीची महाभयोगीची पद्धत अमेरिकेचे राष्ट्रपती अमेरिकेच्या राष्ट्रपतींना ती काढून टाकण्याची जी महाभियोगाची पद्धत आहे ती ॲज इट इज आमच्या इतर राष्ट्रपतींच्यावरती महाभयोगीची पद्धत आपण स्वीकारलेली आहे त्याच इम्पिचमेंट म्हणतो त्यालाच आपण महाभियोग म्हणतो ओके okay. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्याय न्यायाधीशांची बडथरपी म्हणजे न्याय न्यायाधीशांना पण काढून टाकण्याची पद्धत जी आहे ती आपण कुठून घेतल्या एक अमेरिकेकडूनच घेतलेली आहे प्रामुख्यानं कळतं कायद्याचे समान संरक्षण आता कायद्याचे समान संरक्षण म्हणजे काय आता पहिल्यांदा कळावं लागेल ह्या चार गोष्टी मी सांगतो ह्या वेगवेगळ्या वेग वेग बघा कायद्यापुढे समानता कायद्यापुढे समानता ही जी पद्धत आहे ती ब्रिटनकडून घेतलेली आहे कायद्याचं राज्य ही पण आपण ब्रिटनकडून घेतलेली पद्धत आहे कायद्यानिर्मितीची प्रक्रिया ही पण आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे कायद्यापुढे समान संरक्षण हे मात्र आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे आणि कायद्याने प्रस्थापित पद्धती हे मात्र आपण कुठून घेतल्या जपानकडून घेतल्या प्रत्येकाचे अर्थ वेगळे आहेत पहिल्यांदा आपण बघू कायद्याचं समान संरक्षण म्हणजे काय कायद्यापुढे समानता म्हणजे कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा गरीब श्रीमंत स्त्री पुरुष या सगळ्या कायद्यापुढे समान असणार व्यक्ती पण मला सांगा एखादा दलित व्यक्ती आहे किंवा एखादा दुर्बल व्यक्ती आहे आणि एखाद्या सदन व्यक्तीशी आम्ही कायदा त्याला एकच पद्धतीने लागू केला तर काय होऊ शकतो त्या दुर्बल व्यक्तीवरती काय होऊ शकतं अन्य अत्याचार होऊ शकतो म्हणून आम्ही काय करतो त्या दुर्बल व्यक्तीला काय करतो त्याच्या उन्नतीसाठी आम्ही काय करतो त्याला स्पेसिफिक काहीतरी अधिकार देतोय जेणेकरून इक्वॅलिटी प्रस्थापित व्हावी म्हणून ह्याला म्हणतो कायद्यापुढे समान संरक्षण म्हणून मन अनु अनुसूचित जाती अनुसूचित जमातीला समान संधी उपलब्ध करण्यासाठी आम्ही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम केला महिलांना पण आपण पुरुषाच्या समान संधीला येण्यासाठी आम्ही काय केला महिलांना ह्याच्या स्थानिक स्वराज्य नोकरीमध्ये आरक्षण दिलं जेणेकरून काय व्हावं की इक्वॅलिटी प्रस्थापित व्हाय म्हणून कायद्यापुढे समान संरक्षण ही कायद्यापुढे समान संरक्षण जी पद्धत आहे ती आपण कुठून घेतली आहे युएसए कडून घेतलेली आपल्याला कळतं आणि जी प्रस्तावना आहे आपण जी लहानपणीपासून म्हणत आलो आम्ही भारताचे लोक भारतात सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्य घडवण्याचा त्याच्या सर्व नागरिकास ही जी प्रस्तावना आहे ही प्रस्तावना आपण अमेरिकेकडून स्वीकारलेली हे प्रामुख्यानं आपल्याला इथं कळतं सो so, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघत असाल तर आपण कुठून स्वीकारलात अमेरिकेकडून स्वीकारलेलं आता दक्षिण आफ्रिकेचे घटनेत आपण काय स्वीकारले बघा घटना निर्मितीची पद्धत तुम्हाला माहिती आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासपासून पासून आपण काय केलं घटनेची अंमलबजावणी केली ते आजपर्यंत आपल्या घटनेला किती वर्ष झालं कालाहोगानं आपल्याला कर काय करावं लागतं घटनेत काही गोष्टी नवीन इन्सर्ट कराव्या लागतात घालाव्या लागतात काही ज्या गोष्टी ज्या आहेत त्या कालाहोगानं बदलाव्या लागतात ही जी पद्धत आहे घटनादुरुस्तीची पद्धत आपण कुठून घेतल्या तर ती दक्षिण आफ्रिकेकडून घेतल्या भाग वीसमध्ये घटनादृष्टीची पद्धत तुम्हाला सांगितलेलं आहे आर्टिकल तीनशे मध्ये ही काय सांगितलं पद्धत सांगितलेली आहे ओके okay. त्यानंतर राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक राज्यसभेचे जे सदस्य निवडून जातात ते एकल संक्रमण पद्धत असेल ओके okay. ही जी पद्धत आपण कडून घेतली आहे ती दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे प्रामुख्यानं आपल्याला कळतं त्यानंतर जर्मनीची घटना मगाशीच आपण चर्चा केली आणीबाणी जी पद्धत आहे ती एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेली आहे पण आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूताकांची जी तहकूब होते काही मूलभूताकं होता, तहकूब होतात ही जी पद्धत आहे आपण कडून घेतली जर्मनीकडून घेतलेली आहे म्हणजे आणीबाणी ज्यावेळी काय केली जाते घोषणा केली जाते त्यावेळी तुमच्या हक्क काही काय होतात तहकूब होतात ही जी पद्धत आहे आपण जर्मनीकडून घेतलेली आहे प्रामुख्यानं कळतं तर फ्रान्सची घटना जे प्रस्तावनेमधले आपले शब्द आहेत गणराज्य असेल किंवा स्वातंत्र्य समता बंधुता हे जे शब्द आहेत हे शब्द आपण कडून घेतलं तर ते फ्रान्सकडून घेतलेले आहेत आयरिश घटना आता आयरिश घटने तर प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे मार्गदर्शक तत्वे आपल्या राज्यघटनेच्या भाग चारमध्ये छत्तीस ते कॉनमध्ये आपल्याला मार्गदर्शन तत्वे आपण काय केलं मेन्शन केला तर मार्गदर्शन तत्वे म्हणजे काय बघा संसदीय पद्धतीमध्ये नऊ नोक्यांचं सरकार असतं म्हणजे संसदीय पद्धतीमध्ये एका पक्ष नवीन काय जाऊ शकतो सत्तेवर जाऊ शकतो पण त्याला कायदा कसं कर करायचं आहे कशा पद्धतीने कायदा केला पाहिजे ओके okay. uh, कोणत्या पद्धतीनं प्रत्येकाला सामाजिक न्याय आर्थिक न्याय वगैरे दिला पाहिजे या सगळ्या गोष्टी आमची घटना सांगते घटना शासनाला किंवा सरकारला मार्गदर्शन करते ह्यालाच आपण म्हणतो मार्गदर्शन तत्वे ही जी मार्गदर्शन तत्वे ते आपण कुठून घेतल्यात आयरिश या घटनेकडून घेतलेली आहेत त्यानंतर राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत राष्ट्रपती कसे निवडून गेले पाहिजेत एका खासदारचं मताचं मूल्य कसं असलं पाहिजे आमदारांचं मताचं मूल्य असलं पाहिजे ते कम्पेअर कसं केलं पाहिजे ही जी सगळी पद्धत आहे ते आपण कुठून घेतलेली आहे आयरिश या घटनेकडून घेतलेली आहे त्यानंतर तुम्हाला माहिती की राज्यसभेवरती आपण लिटरेचर आर्ट सोशल वर्क सायन्स या चार चार क्षेत्रातून बारा व्यक्तींची काय करतो नेमणूक करतो जेणेकरून त्यांचा अनुभव आम्हाला मिळावा देशाला अनुभव मिळावा आपण वेगवेगळ्या त्या क्षेत्रातली व्यक्तींची नेमणूक करतो ही जी पद्धत आहे आपण कुठून घेतली आयर्लंडकडूनच घेतलेली इथं प्रामुख्याने आपल्याला कळतं त्यानंतर ब्रिटिश घटना आता ब्रिटिश घटनेकडे आपण बऱ्यापैकी गोष्टी स्वीकारल्या आहेत कारण आमच्या दोनशे वर्षे ब्रिटिशांनी राज्य केलं आणि ब्रिटिशांनी राज्य केलं त्यामुळे आपण बऱ्यापैकी गोष्ट आपण ब्रिटिशांच्याकडून स्वीकारलेल्या आहेत मग पहिली गोष्ट म्हणजे संसदीय शासन पद्धती आमच्या भारतामध्ये आपण अध्यक्षपदच स्वीकारली नाही आहे केंद्र लेवल आणि राज्य लेवल पण संसदीय शासनच पद्धत स्वीकारलेली आहे आणि या संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्य तुम्हाला माहीत आहे ती संसदीय शासन पद्धतीचे नामधारेने वास्तववादी प्रमुख कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळाला जबाबदार असणे ओके okay, म्हणजे ही जी पद्धत आहे संसदीय शासन पद्धती आपण कुठून घेतल्या आप ब्रिटिशांच्याकडून स्वीकारलेल्या आहे ब्रिटनकडून स्वीकारलेलं प्रामुख्यानं कळतं आता संविधान सभेतले एक मेंबर होते के टी शाह त्यांचं असं म्हणणं होतं की अध्यक्ष पद्धत स्वीकारावी नाही तरी पण आपण बऱ्यापैकी आपल्याला अनुभव होता संसदीय शासन पद्धतीचा म्हणून आपण काही त्याला कारण सांगण्यात आली आणि आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारली कॅबिनेट व्यवस्था मंत्रिमंडळाचा एक कोर पार्ट असतो आणि त्याला आपण कॅबिनेट म्हणतो त्यांच्याकडे महत्त्वाची पदं असतात ती कॅबिनेट व्यवस्था आपण कुठून स्वीकारल्या एकोणीशे पस्तीसच्याच कायद्यातून स्वीकारलेली आहे दोन ग्रही कायदे मंडळ दोन गेरी कायदे मंडळ म्हणजे आमचं जर बघत असाल तर दोन ग्रे ही कायदे मंडळ आहे म्हणजे जी संसद आहे त्याला दोन ग्रह आहेत एक काय आहे राज्यसभा एक आहे लोकसभा एक जे लोकसभा असतं ते जनतेचं प्रतिनिधी करणारं सभागृह असतं आणि राज्यसभा असतं ते राज्यांचं प्रतिनिधी करणारं सभागृह असतं म्हणजे राज्यांना पण प्रतिनिधी केंद्रामध्ये मिळावं म्हणून काय असतं हे दोन सभागृह असतात ही दोन सभागृहाची संकल्पना आपण कुठून घेतल्या ब्रिटिश राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे त्यानंतर द फर्स्ट पासपोर्ट सिस्टीम ज्याला जास्त मत पडतात तो काय तर निवडून येतो त्याला म्हणतो आपण द फर्स्ट पासपोर्ट सिस्टीम म्हणजे सपोज आपण असं धरू की ए बी सी डी चार व्यक्ती उभारलं शंभर वोट प्रत्येकाला आपण म्हणू की वीस 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 मतदान पडले आणि वीस लोकांनी मतदान नाही केलं एका व्यक्तीला आपण धरू एक एकवीस एक मत पडलात आणि एकाला एकोणीस आणि बाकीच्याला वीस वीस पडलं तर निवडून कोण आला एकवीस मत आला म्हणजे ज्याला जा जास्त मत पडतो तो काय तर निवडून येतो यातून आपल्याला गोष्टी कळतात ही पद्धत आपण कुठून घेतल्या ब्रिटिश कुठून घेतल्या आता कायद्याचं राज्य कायदा निर्मितीची प्रक्रिया आणि कायद्यापुढे समानता ह्या गोष्टी आपण कडून घेतल्या तर त्या ब्रिटिशकडूनच घेतल्या आता कायद्याचं राज्य म्हणजे काय इथं कुठल्या राज्याचं कुठल्या व्यक्तीचं किंवा आपण म्हणू कुठल्या तर श्रीमंताचं इथं राज्य नाही आहे कुठल्या धर्माचं कुठल्या जातीचं इथं राज्य नाही आहे इथं कायद्याचं राज्य आणि हे कायदा कोण निर्माण करतं जनतेनं जे प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत ते प्रतिनिधी कायदा करतात त्यालाच आपण म्हणतो कायद्याचं राज्य ही पद्धतकडून घेतली आपण ब्रिटिश या राज्यघटनेतून घेतलेली आहे कायदा करण्याची पद्धत ती कायदा करण्याची पद्धत असेल तर ते पार्लमेंटमध्ये विधेयक कसं मांडावं ते किती बहुमतानं समज करावं ते दोन्ही ठिकाणी समज झालं तर राष्ट्रपतींनी कोणती भूमिका घ्यावी ओके ही जी पद्धत आहे निर्मितीचे प्रक्रिया आपण कुठून घेतल्या ब्रिटिश या राज्यघटनेतूनच आहे आणि कायद्यापुढे समानता म्हणजे काय गरीब श्रीमंत मध्यमवर्गीय किंवा कुठल्याही धर्माचा कोणत्याही जाताचा स्त्री पुरुष कुठलाही मंत्री किंवा इव्हन पंतप्रधान हे सगळे कायद्यापुढे कोण आहेत ही जी पद्धत आहे ती आपण कुठून घेतल्या ब्रिटिश या राज्यघटनेतून घेतली आपल्याला प्रामुख्याने तर कळतं त्यानंतर संसदेचे विशेष अधिकार हे पण आपण कडून घेतलं ब्रिटिश याच राज्यघटनेतून घेतलेली आहे म्हणजे ब्रिटनकडूनच आपण घेतलेली आहे ओके त्यानंतर ब्रिटन झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे जपानची घटना जपानची आपण चर्चा केलेली आहे कायद्याने प्रस्थापित पद्धती आता कायद्याने प्रस्थापित पद्धती म्हणजे मला सांगा हा देश कशाने चालतो कायद्याने चालतो कायद्याने चालतो इन द सेन्स काय आहे मला सांगा की आपण जर गाडीवरून ट्रिपल शीट गेलो तर आपल्याला ट्रिपल शीट गेल्यानंतर फाईन लागतो तुम्हाला सांगतात मोटर व्हेकल आहे त्यानुसार तुम्ही काय केलं गुन्हा केला ट्रिपल शीट बसणं अलाउड नाही आहे म्हणजे काय कायदेनं ठरलं तुम्ही साधारण ठिकाणी धूम्रपान केला तर धूम्रपान केल्यानंतर तुम्हाला फाईन भरावं लागतं म्हणजे कशाने ठरलं आहे कायदानं ठरलं आहे तुम्ही एक व्यक्तीला मारहाण केलीत तर तुम्हाला अटक केली जाते तुमच्यावरती केस टाकली जाते काय तर कायद्यानं ठरले सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इव्हन सगळ्या कायद्यानं ठरल्या त्याला म्हणतात कायद्याने प्रस्थापित पद्धती या कायद्याने प्रस्थापित पद्धती आपण कडून घेतल्या जपानकडून घेतलेल्या ते प्रामुख्यानं आपल्याला कळतं त्यानंतर रशियाकडून आपण काय घेतलं रशियाकडून बघा मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य जर बघत असत तर राज्यघटनेचा भाग नव्हती ते नंतर बेचाळीस घटनाद्रुस्त एकोणश्याहत्तरला आपण काय केली इन्क्लूड केल्यात एकावन्न ए आर्टिकल टाकलं आणि त्यामध्ये मूलभूत कर्तव्य टाकले आज बघायला गेलं तर अकरा मूलभूत कर्तव्य आहेत प्रास्ताविकेमधले म्हणजे जे आपण मगाशीच चर्चा केली ज्याला प्रेमबेल म्हणतो त्या प्रेमबेलमध्ये सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय हे जे शब्द आहेत किंवा हे जे आदर्श आहेत ते आपण कुठून टाकलेले आहेत तर ते रशियाकडून घेतलेले आहेत हे प्रामुख्यानं आपल्याला कळतं त्यानंतर आस्ट्रोलियाची घटना आस्ट्रोलियाच्या घटनेतून काय घेतले बघा सर्वात महत्वाचं समोर ती सूची मी तुम्हाला मगाशी सांगितलं की राज्यसूची असेल किंवा केंद्रसूची असेल तर हे राज्यसूची आणि केंद्रसूची आपण एकोणशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेली आहे पण समोर्थी सूची आपण कुठून घेतल्या ऑस्ट्रेलियाकडून घेतली समोर सूची म्हणजे काय की ज्या वि सूचीमध्ये जे विषय अस त्या विषयावरती कायदा करणं हक्क का दोघांचाही केंद्राचा आणि राज्य पण कायदा करू शकतो पण एकाच विषयावरती दोघांनी कायदा केला तर वरचड कोण ऑब्व्हियसली केंद्राचा कारण आपलं इथं प्रभावी कोण आहे तर केंद्र आहे सो <laughs> so, म्हणून आपण म्हणतो ही समोर्थी सूची आपण कुठून घेतली एकोणशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलेली इथं प्रामुख्यानं आपल्याला कळतं त्यानंतर संयुक्त बैठक संयुक्त बैठक म्हणजे काय एखादं विधेयक कोणत्यात विधेयक जर काय राज्यसभा आणि लोकसभेच्या ह्याच्यामध्ये वादामध्ये जर ते पेंडिंग पडलं तर राष्ट्रपती काय करतात आर्टिकल एकशे आठनुसार संयुक्त सभा बोलवतात म्हणजे त्याचे काही क्रायटेरिया आहेत एकशे आठनुसार काय करतात संयुक्त बैठक बोलवतात ही संयुक्त बैठक आपण कुठली आस्ट्रोल्याकडून घेतलेली इथं तर प्रामुख्यानं कळतं तर व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य भाग तेरा जर बघत असेल राज्यघटनेचा व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य हे व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य आपण कुठून घेतलं ऑस्ट्रेलियाकडूनच घेतलेला आहे आपल्याला इथं प्रामुख्यानं कळतं या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आपल्याला कंपॅरेटिव्हली करावं लागतं त्याशिवाय आपल्याला इथं समजावून घेत नाही मी थोडंसं आणि इथं कम्पेअर सांगतो बघा थोडंसं काय करू आपण कम्पेअर करू राज्यपाल पद जर बघत असाल तर ते एकोणीशे पस्तीसच्या कायद्यातून घेतलं आणि राज्यपालाची नियुक्ती जर तुम्ही बघत असाल तर राज्यपालाची नियुक्ती आपण कोणून घेतली कॅनडाकडून घेतलं कायद्याचं राज्य कायद्यापुढे समानता कायदा निर्मितीची प्रक्रिया हे कडून घेतल्या आपण ब्रिटनकडून घेतलं ओके आणि यू एस एकडून काय घेतलंय कायद्यापुढे समान संरक्षण आणि कायद्याने प्रस्थापित पद्धती कडून घेतल्या आपण जपानकडून घेतलं केंद्रसूची असेल राज्यसूची एकोणशे पस्तीसच्या कायद्यातून घेतली आहे आणि समर्थ सूची कुठून घेतली आपण कडून घेतलेली आहे न्यायव्यवस्था आपण कुठून घेतलं तर एकोणशे पस्तीसच्या कायद्यातून घेतली पण न्यायिक पुनर्विलोकन न्यायवस्थेचे स्वातंत्र्य कडून घेतलं आपण अमेरिकेकडून घेतल्या म्हणजे या गोष्टी आम्हाला कंपेअर करावे लागतील या गोष्टी कंपेअर केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही एक राज्यघटनेत कुठून कुठून काय काय सोर्स घेतलं ओके सो थँक्यू लाइक करा सब्सक्राइब करा